हरिओम श्री राम अंबज्ञ हरिओम माझं नाव राजाराम सिंह सदाशिव इंगोडे गारगोटी उपासना सेंटर गारगोटी मी 22 एप्रिल 2007 रोजी बापूमय झालो माझा अनुभव 20 एप्रिल 2007 पर्यंत मला दारूचे व्यसन होतं 20 एप्रिल 2007 पर्यंत मला दारूचे व्यसन होतं 21 एप्रिल माझा 22 एप्रिलला लग्नाचा वाढदिवस होता लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मला माझ्या सर्वांनी मला म्हणजे मुंबईला तू आणि तुझी मिसेस अरुणा दोघंजण तुम्ही मुंबईला जायचं आहे आणि तुम्ही मुंबईला या माझ्याकडं 135 रुपये होते सडभाऊ पुन्हा मुंबईला बोलवतात परंतु माझ्या खिशामध्ये 135 दारूचे व्यसन दारूच्या बाटल्या घ्यायला पैसे आहेत खिशामध्ये 135 रुपये असताना हा मला मुंबईला बोलवतो अरुणाला तू मुंबईला घेऊन ये मी त्यांना म्हणतो मला काय जमत नाही मी काय येऊ शकत नाही योगाकडून माझी 3 नंबरची बहीण आली हा सगळा घरातला प्रकार सगळा बघितला त्या बहिणीनं बघितलं आणि म्हणजे दादा तुझ्या पैसे नाहीत ना हे माझ्याऐवजी 4000 रुपये घे आणि तू मुंबईला जा पैसे आले त्यामुळे मी इथं त्याला सांगलं बॅग भरली आणि मुंबईला मी निघालो 22 एप्रिलचा लग्नाचा वाढदिवस होता म्हणजे लग्नाची वाढदिवस साजरा केला मुंबईमध्ये 22 एप्रिल 2007ला आज म्हणजे सरभाऊ आज काय घ्यायची नाही काय नाही आज आमचा बापूंचा गुरुवार असतो बापूंची उपासना असते आणि आपल्याला उपासना द्यावं लागते आणि बापून मला मला त्याने माहिती सगळी सांगली फक्त उपासनेला गेल्यानंतर बापूंना एक जोरात हवी वाजवत बापू मोठ्यानं आवाज द्या जेणेकरून बापू आपल्याकडे किद्री झाले पाहिजे असा आवाज द्या जो माणूस दिवसाला 4 कोटी रुपये देत होता तो माणूस बापूला ज्या दिवशी गुरुवारी होता त्या दिवशी प्रवचनाला गेलो प्रवचन बघत असताना बापूंची इंटरव्ह्यू आला आला हरी माझा ते पलार का बापूंचा जीव होतो त्या ह्याच्यामध्ये बापूंचा ताबा घेऊ चालू होतं आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला एकदम भरभरून आलं मावताना मी जोरदार बापूंना आवाज दिला बापू म्हणून बापूने न कळत माझ्या मदतीने आणि एक स्माईल दिली त्या क्षणापासून आज तागायमध्ये दारूच्या थेंबाला स्पर्श नाही लोकांना सुद्धा मी ही कोर मी माझ्या बापूंचा अनुभव सांगतोय मला असं झालं तसं झालं आणि बापू बरोबर मी असा आहे आणि हे एकदम सुखरूप आहे तरी एका क्षणात माझी दारू माझी सुटली गेली आणि त्यामुळे मी एकदम बापू तुमचा मिठवणे आहे हा माझा अनुभव पहिला दारू सुटल्यानंतर दुसरा आपत्ती काय नव्हतं मुलबाळ काय नव्हतं लग्नाला 25 वर्षी पूर्ण झाली होती आम्ही पूर्ण वैतागलो होतो आपण आता विषय सोडून द्यायचा डॉक्टरांची पायरी चढत असताना पायरी चढते परत निम्यात पायरी उतरते दुसरं कोण म्हणायचं ह्या देवाचा त्या देवाचा तू कर ही साती असरा आहे तिचं कर हे डॉक्टर ते सोड ते सोडून दुसरे हे कर त्या नदीचा ह्या आहे त्या नदीचा ह्या आहे सगळं नैवद विवस असं हरक नमोज आम्ही ती सोडले गेले परंतु एक विश्वास होता सुधागराव कोल्हापूरच्या परत प्रशांत सिंग केकलेकरांचे मिसेस ते जे आहेत ना त्यांनी सांगितलं की भाऊजी असं असं आणि एकदा तुम्ही अनंत सिंग कोरेंना दाखवा गेलो तपास दिले तर डॉक्टरना मी परिपूर्ण काय झालं कसं झालं सांगत सुरलो हे असं झालं आम्ही असा पायरी चढत होतो पायरी निम्यात खाली आलो ती दुसरी पायरी चढत होतो आम्ही पूर्ण ट्रीटमेंट कुठलीही केलेली नाहीत त्याने एक विश्वास तुमच्यावर म्हणून आम्ही तुमच्यापाशी आलो तर डॉक्टर पूर्ण तपासणी केली अरे काय आहे म्हणते पोटामध्ये सगळे म्हणजे इकडे येते गोळ्या गोळ्या तुमची येते त्याने आम्हाला एक गोळ्याचं पाकिट दिलं आणि सांगितलं ही पाकिट दिल्यानंतर काय प्रॉब्लेम आल्यानंतर मला तुम्ही कळवा काय झाल्यानंतर प्रॉब्लेम आला त्यांना कळवलं तर त्याने एक गोळी लिहून दिली वेळ होती 650 संध्याकाळची डॉक्टर काय म्हणते गारगुडी गोळ्या मिळतात तिथून तुम्ही गोळ्या कन्व्हर्ट करा मी गारगुडी गोळ्या बघितल्या गोळ्या मिळाल्या नाहीत काय नाहीत मारुणाला म्हणलं असं असं गोळा आहेत आणि मी जाऊन कोल्हापूर जाऊन गोळ्या घेतो कारण गोळ्या आज घ्यायला सांगते डॉक्टरनी आज घ्यायलाच पाहिजे अरुणा विरा म्हणल्या कशाला सोडून द्या कशाला हे कसं हे नाही पण माझा विश्वास होता अरुणा विरा ज्या ठिकाणी काम करत होत्या त्या त्यांचे नवरा बायको दोघं कोल्हापूरला गेले होते अरुणा म्हणले सर कुठे आहेत तर कोल्हापूर अरुणा विरा शेष्ठम काम करतात दवाखान्यामध्ये आहेत ते म्हणजे कोल्हापूर येतात कुठं गेलेत असं झालं त्यांना फोन केला सर तुम्ही कुठं आहात तर असावं तर आनंद सिंग कोरेंनी आपल्याला अरुणा विराचं औषध दिलं तुम्ही येताना घेऊन याल का वेळ दिल्यानंतर
त्या दिवसापासून ते जरा एकदम व्यवस्थित त्यांच्या सगळं उठून लागलं आणि त्या वेळापासून त्या अनुभवाला राहायला गेले का आपले 9 महिने झाले. 9 महिन्यानंतर परत ही माझ्या फोनवर डॉक्टरने हे ही तारीख दिली ती तारीख दिली. सासवाडी ताकार इस्लामपूर डॉक्टर वारण्याचे करले डॉक्टर साहेब त्या दिवशी नेमके पुण्याला ह्याला गेले होते मुंबईला गेले होते आणि याला पोटामध्ये त्रास होऊ लागला. योगाने ते कसं करून त्याला कृष्णला नेला ॲडमिट केलं. सकाळी 9:30 गोट काय 9:30 गोट 10/10/2016 ची गोष्ट आहे. काय विजयादशमीचा दिवस होता. सकाळी मला फोन आला की तुम्हाला कन्या प्राप्त झाली. ही दवाखान्यात बेडवरती आहे. सगळी सासवडीत लोकच टेम्पल बसलं तिथे दवाखान्यात ती बघत असताना ती समोर काय झालं ती काय ते एक बाई आली. त्या बाईला आमची नेहमी काय म्हणली आमच्या बापूंची उडी लावू काय लावा म्हणली. तर त्या बाईनं पोटावरून हात फिरवला उदी लावली जळून उदी दिली आणि अक्षरशः ती बाई तिथून गायब झाली. बाई गायब झाली बाई आम्हाला दिसलीच नाही आणि त्या बाईने सांगितले 10 मिनिटात डिलिव्हरी होईल. तर अक्षरशः त्या 10 मिनिटानंतर डिलिव्हरी झाल्या मुलगी प्राप्त झाली. बाई आम्हाला दिसली नाही साक्षात आम्हाला बापू होता. ह्या दोन्ही गोष्टी मला बापू मला तू भर भरून दिलेला आहे मी तुझा किती ऋण आहे मी अंबज्ञ आहे बापू मी लय अंबज्ञ आहे.